सगळे साक्षी पुरावे आणि ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी यांनी मांडलेले मुद्दे यांचा विचार करता कोर्ट ह्या निर्णयापर्यंत आलेला आहे की या केसमध्ये सखोल तपास करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच कोर्ट सार्थक राजाध्यक्ष यांचा जामीन रद्द करत आहे. आदर्श सर, आणि सार्थक राजाध्यक्ष यांना कस्टडी घेऊन पोलीस रिमांडवर पाठवण्यात येत आहे. पोलिसांनी या केसचा सखोल तपास करावा, त्यानंतर कोर्ट पुढची तारीख देईल. Court is adjourned. तुझ्या आणि सार्थक मध्ये मी आहे आनंदी. तू कितीही धडपड कर, पण कायद्याच्या कचाट्यात त्याला मी अडकवणार. आता फक्त पोलीस रिमांड मध्ये गेलाय, पण थोडे दिवसात कायमचा तुरुंगात जाणार. मी त्यांना कचाट्यातून बाहेर काढेन असं कोणी म्हटलं की कायद्याच्या कचाट्यातून सुटत नसतं. जोर लावावा लागतो. तू जोर लाव, मी जोर लावते. युद्ध आता तुझ्यात आणि माझ्यात. बघूया कोण जिंकतंय ते. तुझा सार्थक आता कधीच सुटणार नाही. हिम्मत असेल ना, काढून दाखव त्याला बाहेर. नेत्रा धर्माधिकारीचा ओपन चॅलेंज.